आम्ही किचन मध्ये होतो ना, निशासाठी मोदक बनवायचे होते मला, रेशमा कसे बनवायचे ते शिकवत होती. तू का या तुम्ही? एक मिनिट, तरला काय चाललंय? तू काय आता याला निशाला इम्प्रेस करण्यासाठी रेसिपी शिकवायला लागलीस? ती रेसिपी नाही ग, मोदक कसे बनवायचे ते शिकवलं फक्त. काय करू यार रेश्मा, तुझं मला कळतच नाही यार. मोदक खा. कसं झालेत? भय झालेत. पण माझा राग गेला नाहीये. हा मोदक संपल्यानंतर राग परत येणार आहे, त्यामुळे मग काय करायचं ते बघ तू. मग दिवसभर तुला खाऊ घालीन. नाही म्हणजे नाही म्हणजे तिला एकटीला का, मला सुद्धा नाही. मी एवढी सेवा केली तुझी. अच्छा म्हणून केलीस का सेवा? आता तर अजिबातच येणार असं का? हॅलो हॅलो रेश्मा, ॲक्च्युली थँक यू बोलायला फोन केला होता. थँक यू सो मच. निशाला मोदक फार आवडलेत. नाही आणि विशेष म्हणजे जेव्हा तिला कळलं की मी बनवलेत तेव्हा तर तिने मला मिठीच मारली. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. थँक यू. वेलकम. अच्छा पुन्हा एकदा थँक्स, मी नंतर फोन करतो तुला. हां ओके बाय. खावले ना राकेशला मोदक?